बोलू ना. हा बोला. फक्त आमची डिसिजन साहेबांची डिसिजन आहे. आम्ही तुमचं म्हणणं आहे ते साहेबांना सांगणार आणि साहेब ते डिसिजन घेणार. राजारामची साहेब विचारून घ्या काय. पण जर पाहिलं तर वसई विरार आणि पालघर मध्ये आगरी समाजांची मोठा बँक मोठ्या प्रमाणात आहे. काय बोलणं झालं तुमचं आणि जर आगरी सेना सोबत आली तर किती आनंद होईल. मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे वर्षानुवर्ष आगरी सेना राजाराम साहेबजी असतील कैलासजी असतील त्या सर्वांनी आम्हा महायुतीला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे. आणि मला खात्री आहे की आताही मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा चर्चा करत असताना त्यांनी तेही सांगितलं की आपण राजाराम साहेबजींची साहेबांची आणि देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांची भेट करा. आम्ही आम्हाला आनंदच होईल असं त्यांचं मत आहे. त्यांची भेट लवकरच होणार आहे आणि मला खात्री आहे की ही सर्व मंडळी महायुतीच्या बरोबर राहतील आणि महायुतीला पाठिंबा देतील. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. पालघर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत असं असताना पालघर मध्ये आगरी समाजाची मतं ही विनिंग मतं मानली जातात. म्हणूनच आगरी सेनेकडे सर्व पक्ष हे आकर्षित झालेले. एका मागोमाग एक पक्ष आगरी सेनेकडे आपला पाठिंबा मागण्याकरिता येतात. आज तर खुद्द पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण येऊन गेले. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील केला. जाणून घेऊया आपल्या सोबत यावेळेला आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका आहेत, त्याचबरोबर आगरी सेनेचे युवराज राहुलजी साळवी आहेत. जाणून घेऊया आगरी सेना नेमकी काय भूमिका घेणार, कारण आगरी सेनेची भूमिका भिवंडी कल्याण त्यानंतर नाशिक रायगड आणि पालघर मध्ये महत्वाची ठरणार आहे. राहुलजी काय निर्णय असणार आहे तुमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये? मुंबई आहे, इतर बाकीचे मतदारसंघ आहेत, नेमका कोणाला पाठिंबा देणार आहेत आणि काय विचार केलेला आहे? आज जसं तुम्ही बघितलं का रवींद्र चव्हाण यांच्याशी भेट झालेली आहे, त्यांच्याशी चर्चा केली आम्ही व बोलणं झालेलं आहे. माननीय देवेंद्र फडणवीस बरोबर आमची मीटिंग करणार आहेत व त्यांच्यानंतर जे साहेब निर्णय घेतील आमचे साळवी साहेब, आदरणीय साळवी साहेब जे निर्णय घेतील त्यासाठी आम्ही तयार आहोत. आपण जर पाहिलं तर आगरी सेनेचे सर्वे सर्वा राजाराम साळवी जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. काका आपण पालघर मध्ये जर पाहिलं तर पालघर मध्ये आपल्याला तिरंगी लढत पाहायला मिळते आणि तुमचा प्रमुख शत्रू पक्ष जो आहे तो बहुजन विकास आघाडी, मग असं असताना इथली भूमिका काय असणार आहे, कशा प्रकारे कशा पद्धतीने? कारण आज पालकमंत्री आलेले आहेत, परवा अमित शहांची फार मोठी सभा असणार आहे. स्वाभाविक आहे की तुमची गरज तिन्ही पक्षांना आहे, मग असं असताना तुमचा पाठिंबा कोणाला असणार आहे, पाठिंबा देण्यामागचं नेमकं काय कारण असणार आहे आणि मागण्या काय असणार आहेत तुमच्या? याच्या अगोदर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष ते पण येऊन भेटून गेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक येऊन गेले, उद्योजींबरोबर आमच्या एका डेलिगेशननी भेट केली आणि आता माननीय चव्हाण साहेब पालकमंत्री आहेत ते येऊन गेले. आमचं एवढंच मत आहे की समाजाची जी ज्या व्यथा आहेत त्या आम्हाला जो मदत करेल तो आमचा. त्या व्यथा आम्ही त्यांना सांगितला, पंचम प्रकल्पाबद्दल बोललो, खारेकुरणबद्दल बोललो, MIDC बद्दल बोललो, नवीन जे प्रोजेक्ट येतात त्यात ऍक्विशन संदर्भात बोललो, नवीन प्रोजेक्ट एअरपोर्ट झालं आता तिकडे एअरपोर्ट झाल्यावर जागा कोणाच्या गेल्या, सगळ्या भूमिपुत्रांच्या आगरी कोळी आदिवासी भंडारी ज्या 16 पगड जाती आहेत त्या लोकांच्या जागा गेल्या. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये लक्ष घालावं त्यांनी आणि तिकडच्या लोकांना रोजगाराबरोबर तिकडे परमनंट काय रोजगार उपलब्ध होईल. ज्याप्रमाणे आपण बघता चर्चगेट टू आपण बघितलं की एक वाईट परिस्थिती, ही एक व्यथा आहे आमच्या समाजातील भूमिपुत्रांची की ती चर्चगेट टू गुजरातमध्ये रेल्वे स्टेशन्स आहेत त्याच्यावर प्रत्येक स्टेशनवर बरेच स्टॉल आहेत पण तिथे एकही भूमिपुत्रांचा स्टॉल नाही आहे. ही वाईट व्यथा आहे. तर ह्याबद्दल जो आम्हाला मदत करेल समाजाच्या शिष्टमंडळाबरोबर महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आणि राजारामजी साळवी यांची उद्या किंवा सकाळ परवा भेट होईल, त्याच्यामध्ये जे डिसिजन होईल आणि मग आम्ही ठरवू की उद्धवजींबरोबर जायचं की देवेंद्र फडणवीसांबरोबर जायचं आहे, आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. राजारामजी साळवी सांगतील त्याप्रमाणे आम्ही पूर्ण सातही जिल्ह्यामध्ये काम करू. कालच तुम्ही टीझरचं ओपनिंग केलेलं आहे, चांगला प्रतिसाद तुमच्या टीझरला मिळालेला आहे. गल्लोगल्ली आता ही चर्चा आहे, हे तुमच्या डोक्यात कुठून आलं आणि ए निवडणुकीच्या वेळेला हे टीझर लॉन्चिंग करण्यामागचं नेमकं काय कारण? ए तो सिर्फ झाकी थी, नागासिकी और हिरोशिमा अभी तक बाकी है और कुछ आना है आएगा आगे जाके. पण हा विषय होता की लोकांनी जे अत्याचार मी आता बघतोय, मी फिरतोय गावोगावी तेव्हा जे अत्याचार ह्या लोकांनी केलेले आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत. त्यांचं प्रेझेंटेशन चुकीचं आहे. हे वेल प्लान लोक आहेत, हे शातीर लोक आहेत. जो गुंड असतो हा शातीर करतो, पुढच्या 20 वर्षाचा विचार करतो. मग त्याच्यावर अंकुश आणण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आमच्या सगळ्या सहकार्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं की गेल्या 1 वर्षात की ह्याच्या संदर्भात आपल्याला एक
असं आंदोलन करायला लागेल की लोकांना ह्यांची सत्य परिस्थिती काय ही कळली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक दोन वर्षापासून आमचे लोक आमचे सगळेच लोक याच्यावर अभ्यास करत होते आणि त्याच्यातून हा अभ्यास करून एक चांगली ती वेब सिरीज बनेल असं मला वाटतं. आणि ती लोकांना त्याच्यातून प्रबोधन मिळेल की कशाप्रमाणे तुम्हाला हे आजपर्यंत फसवत आलेले आहेत. आपण एकंदरीत जर पाहिलं तर आगरी सैन्याची भूमिका 2 ते 3 दिवसात आपल्याला कळेलच, परंतु कुठे ना कुठेतरी वसईविरार शहरामध्ये राजकीय भूकंप आपल्याला पाहायला मिळतो. कालच आगरी सैन्याने एक टीझर लॉन्चिंग केला, आज त्या टीझरची गल्लोगल्ली चर्चा आहे. असं असताना आगरी सैन्याच्या या टीझरमुळे कोणाला फायदा होणार, कोणाला नुकसान होणार हे सगळ्यांना माहिती जरी असलं तर येणाऱ्या काळामध्ये आगरी सेना ज्याला पाठिंबा देणार स्वाभाविक आहे, त्याचा कॅन्डिडेट हा विनिंग कॅन्डिडेट म्हणून पालघरमध्ये ओळखला जाणार. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसईविरार.